पुढच्या बातम्यांकडे वळतोय. जुन्या इमारती तोडण्याचं टेंडर देण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मुलुंडचे भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. या गैरप्रकारामुळे पालिकेचं दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. या विषयावर कोटेचा यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिलंय. एरवी कुठेही नवी बांधकामं करण्याच्या टेंडरमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात येतो, मात्र आता इमारती तोडण्याच्या कामातही गैरप्रकार होत असल्याची कुजबूज असून हा प्रकार दुःखी करणारा आहे असं कोटेचा यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्यासाठी बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट काम करत असतं. ह्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंगी पाडल्या जातात, त्या ठिकाणी नव्या बिल्डिंगी उभ्या केल्या जातात आणि ज्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्या जे भंगार विकल्या जातं यामधून शेकडो कोटीचा महसूल हा मुंबई महानगरपालिकेसाठी मिळत असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या डिपार्टमेंटमधून कोणतंही कंत्राट न काढल्यामुळे मुंबईतल्या 24 विभागांमध्ये या संदर्भात जे स्थानिक कंत्राटदार असतात ते परस्पर आपल्याला इमारत पाडताना पाहायला मिळतात आणि शेकडो कोटीचा निधी मुंबई पालिकेचा बुडवला जातो आहे. या संदर्भातली तक्रार आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे. काय नेमकी तक्रार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमची तक्रार परत दाखवा, नेमकी तुमची तक्रार काय आहे? आज मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना एक पत्राद्वारे ही तक्रार पण केली आहे आणि सूचन पण केलेलं आहे की मोडकळीस आलेली जी इमारती आहेत त्यांना पाडण्यासाठी बिल्डिंग फॅक्टरी विभागाचे अधिकारी हे स्वतःच्या सोयीनुसार स्थानिक कंत्राटदारांना देतात. माझा विभागात माझा निदर्शना झालेला आहे की अशी काही बिल्डिंग गेल्या 2-3 महिन्यात पाडण्यात आली काही टेंडर न करता स्वतःच्या सोयीनुसार टी वॉर्ड विभागाचे बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी यांनी तब्बल प्रति बिल्डिंग 3-5 लाख रुपये रोकड रक्कम घेऊन त्यांच्या सोयीनुसार कंत्राटदाराला दिलेली आहे. मी एक गणित मांडला तर 24 विभाग मिळून ही सर्व मोडकळी झालेली बिल्डिंग 50-60 वर्ष जुनी असतात आणि म्हणून जर यांचं आपण H1 टेंडरने म्हणजे आपण टेंडर काढला की जे कंत्राटदार महानगरपालिकेला जास्तीत जास्त रक्कम देणार टेंडरद्वारे त्याला ती बिल्डिंग तोडण्यात देण्यात यावी. माझा एक अंदाज आहे साधारणपणे सहज एक बिल्डिंगचा पाठीमागे 10 लाख रुपये किमान प्रति बिल्डिंग हे कंत्राटदार महानगरपालिकेला भंगार विकून देतात. कारण प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये प्रायव्हेट डेव्हलपरांना 10-15 लाख रुपये हे कंत्राटदार बिल्डिंग तोडण्याचे देतात, 1 रुपया घेत नाही उलट पैसे देतात. जे एकंदरीत महानगरपालिकेचा 50-100 कोटी रुपयाचा नुकसान किंवा उत्पन्न हे बिल्डिंग फॅक्टरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुडवलेलं आहे. मुंबईमध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला हजारोच्या संख्येने मोडकळीस आलेल्या इमारती आहेत आणि त्यामधून 100 कोटींपेक्षा जास्त हा महसूल मुंबई महानगरपालिकेला मिळत असतो. मात्र कोण असे कंत्राटदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेला या संदर्भातला महसूल देत नाही किंवा मुंबई महानगरपालिका या संदर्भातलं कंत्राट नेमकं कधी काढणार आहे? व्हिडिओ रमेश भट सह मी तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.